क्या समोर येते भाग्यश्री टिकले सुंदर गायलीस आणि खूप वेगळं गाणं गायलीस. खूप सुंदर गाणं आहे, खूप मेलेडियस गाणं आहे. तुझ्या गाण्यातलं मला काय आवडलं माहितीये का, तू ज्या मॉड्युलेशन्स देत होती या गाण्यामध्ये ना, त्या खूप सुंदर होत्या. आणि तुला माहितीये का, मॉड्युलेशन्सनी एखादं गाणं वेस्टर्न होऊ शकतं किंवा इंडियन होऊ शकतं, हे सगळं आपल्या मॉड्युलेशन्सवर अवलंबून असतं. चंद्र असं हात लावू, खूप सुंदर तू म्हटलंस, अतिशय सुंदर म्हटलंस, मला खूप आवडलं. आणि हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे की कसं आपण अप्रोच गाण्याकडे बघितलं पाहिजे. हा अप्रोच जो आहे हा अतिशय सुंदर तू निभावलास, मला खूप आवडलं. ओके, ऑल द बेस्ट. खूप छान गायलीस, सुरात गायलीस. हे गाणं थोडं हळूवार आहे, तर थोडा फोकस ना तुझा, मी असं नाही म्हणणार की अगदी नाट्यसंगीतासारखा फोकस लागला, पण थोडासा लागला, अगदी थोडा. थोडा जर तुझा फोकस सॉफ्ट ठेवला असतास ना या गाण्याला अजून, तर अजून खूप खूप छान झालं असतं गाणं. ओके, ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा, आता तू म्हणालास की मॉड्युलेशन मुळे गाणं खूप छान होतं, याचं एक उदाहरण दाखव ना आम्हाला, आम्हालाही शिकायला मिळेल. आता हे जे गाणं आहे तेच म्हणतो मी, हे इंडियन स्टाईलनी जर म्हटलं तर कसं वाटेल. चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लावू, हे इंडियन स्टाईल झालं. पण ह्याच्यात जर मॉड्युलेशन वेगळं केलं, मॉड्युलेशन म्हणजे तुमचे व्हायब्रेशन, कंपन तुमच्या आवाजातले असं ना, चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लावू, या प्रकारचे हे जे मॉड्युलेशन आहेत हे प्रत्येक गायकाने जर इनकॉर्पोरेट केले आपल्या गाण्यामध्ये, तर त्याचा एक त्याचा ग्राफ वेगळाच होईल, ते गाणं वेगळं ऐकू येईल. तर ही जी गोष्ट आहे मला तुझ्या आवाजात आज जाणवली पहिल्यांदा, की तू छान ते इनकॉर्पोरेट केलेस आणि गाण्याचा प्रयत्न केला. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू स्वप्नील दादा. भाग्यश्री मस्त गायलीस, पण आता निकाल पाहुयात काय होतंय. भाग्यश्री तू डेंजर झोन मध्ये आहेस, ऑल द बेस्ट.